नालासोपाऱ्यामध्ये परदेशी नायजेरियन नागरिकांची धरपकड करण्यात आलेली आहे. सुमारे 40 ते 50 नायजेरियन पुरुष आणि महिलांना पालघर एटीएस तुळींज पोलीस आणि नालासोपारा पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर काही फरार झाले असल्याची माहिती मिळते. पासपोर्ट आणि व्हिसा न बाळगणं आणि अंमली पदार्थांची तस्करीच्या विरोधामध्ये पालघर पोलिसांनी नालासोपारा ही मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.